लाल बावटा पक्षाने वसई तहसीलदार कार्यालयाच्या प्रवेशद्वारात ठाण मांडत केली निदर्शने. केंद्रातील मोदी सरकारने केलेले शेतकरी विरोधी, कामगार विरोधी आणि जनविरोधी कायदे आणि चुकीची धोरणे रद्द करावीत अशा विविध मागण्यांसाठी 27 सप्टेंबर रोजी भारत बंदला भारताच्या मार्क्सवादी लेनिनवादी पक्ष लाल बावटातर्फे शेतकरी संघटनेच्या भारत बंदला सक्रिय पाठिंबा देत सकाळी वसई एसटी स्थानकात पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने जमा झाले होते. पाऊस पडत असतानाही कार्यकर्त्यांनी पावसात भिजत तेथून घोषणाबाजी करत वसई तहसीलदार कार्यालयात गाठून जोरदार निदर्शने केली. पावसामुळे निर्देशकांनी कार्यालयाच्या प्रवेशद्वारातच ठाण मांडून निर्देशन केली, मात्र कुणीही जगावरून हटले नाही. निर्देशकांमध्ये लाल बावटाचे कॉम्रेड शेरू वाघ, अरुणा मोकळे, निर्मला चौधरी व भाकपच्या कुंदा नीलकंठ आदी मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांनी तहसीलदार कार्यालयाचा परिसर दणाणून सोडला. वसई नायब तहसीलदार प्रदीप मोकणे यांनी निवेदन स्वीकारले. यावेळी आदिवासी समाजाच्या लोकांचे पिढ्यानपिढ्या शासकीय आणि खाजगी जमिनीवर असलेले अतिक्रमण नियमित करण्याबाबत आपण प्रशासनाशी बोलू, तसेच आदिवासी जातीचे दाखल्याविषयी मानवी दिनांकाची अट याबाबत जागेवर जाऊन पाहणी करून दाखले दिले जातील. ऑफलाईन राशन कार्डबाबत संबंधित अधिकाऱ्यांना फैलावर घेत एक महिन्यात ऑनलाईन रेशन कार्ड करून देण्याचे आश्वासन मोकणे यांनी निर्देशकांना दिले. बघा हा संपूर्ण रिपोर्ट. ब्युरो रिपोर्ट, सेफ न्यूज लाइव. जे सत्तेवर आहे केंद्र सरकार, ते सरकार सांगतंय की हे खलिस्तानी आहेत, हे आतंकवादी आहेत, हे पाकिस्तानी आहेत, हे नक्षलवादी आहेत. मित्रांनो, जर शेतकरी खलिस्तानी पाकिस्तानी आतंकवादी आम्ही असतील तर आमच्याच मतदानावर निवडून हे भाजपचं सरकार आलेलं आहे. मग हे सरकार चांगलं आहे का? हे देश उत्तर का? हे सरकार देखील देशद्रोही आहे, हे सरकार देखील खलिस्तानी पाकिस्तानी आहे. 9 महिन्यापासून माझ्या शेतकरी दिल्लीमध्ये आंदोलन करतोय. त्या शेतकऱ्यांमध्ये 500 शेतकरी शहीद झाले. त्या शेतकऱ्यांवर लाठीचा चढणारे कोण होते? ते पोलिसच होते. तुम्हाला मी सांगितलं ते आमची लढाई पोलिसांची लढत नाही, परंतु सरकार जे गेंड्याचे कातडीचं सरकार आहे, हे सरकार या पोलिसांना पुढे करते. जे सरकार हमसे डरती है, पोलीस आगे करती है. जे सरकार हमसे डरती है, पोलीस आगे करती है. जे तहसीलदार हमसे डरती है, पोलीस आगे करती है. म्हणून आम्हाला या पोलिसांना सांगणं आहे की आमची लढाई तुमच्या लढत नाही. आपली ज्यावेळी घरे उद्ध्वस्त केली जातात, घरे तोडली जातात, आपल्या घरावर ज्यावेळी कारवाई केली जाते, त्यावेळी फक्त तहसीलदार आणि अधिकारी येतात का? त्यांना खास करून प्रोटेक्शन देण्याकरता हे पोलीस येतात. आणि मग त्यावेळी आमच्या कार्यकर्त्यांनी आमच्या बायांनी शिळ्या घातल्या तर त्या पोलिसांना झुंपते. पोलीस मला सांगतात तर तुमच्या कार्यकर्ते फार बेकार बेकार शिळ्या घालतात. आमच्या 7 वर्ष आमच्या 7 पिढ्या भोगतील असे कार्यकर्ते शिळ्या घालतात. मला सांगा, ज्या प्रकारे चिमणी एक एक काळी जमा करून घरटं बांधते आणि तिचं घरटं ज्यावेळी कोसळते, त्या चिमणीच्या मना ती कुठं आहे? ती काय तुम्हाला श्राप देणार? मग आमच्या लोकांची जर घरं तुम्ही पावसात उद्ध्वस्त करतील आणि आमच्या बाया तुम्हाला शिळ्या देतील तर तुम्हाला लागतील नाही तर काय? पण तुम्हाला जर एवढं वाटत असेल की आम्हाला शिव्या लागेल, खरोखर या आदिवासींचा आम्हाला श्राप लागेल, तर तुम्ही त्यांचा श्राप घ्यायला जाणार का? तुमच्या हमारे चैनल सेफ न्यूज़ लाइव पे अपने व्यापार एवं सेवा से संबंधित विज्ञापन हेतु मोबाइल नंबर 7385952786 अथवा 7738267786 पर संपर्क करें.